जय जवान जय किसान, एक बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान आपण आज दैवडी मध्ये आलेलो आहे आणि दिनांक आहे 27 तारखेला या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं मैदान भरणार आहे. खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी मैदान होतात, परंतु या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानाला बक्षीस जरी 71,000 रुपये असलं तरी प्रवेश फी 500 रुपये. म्हणजे या ठिकाणी बैलगाडी मालकांचा विचार केला गेलेला आहे. आदत बैलचं मैदान आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही मैदानाची बाईट चालू करण्याआधी बघू शकताय, मैदान एकदम सुपर फास्ट पाहण्यासाठी जसं आपण म्हणतो लोहानवरती पळाल्यासारखं मैदान आहे. सगळ्या मैदानामध्ये गवत आहे. आपल्या बरोबर अनेक दिग्गज मंडळीत विकास सर आहेत, तसेच राहुल गोरे किंवा संपूर्ण आयोजक मंडळी या ठिकाणी आहेत. तर आपण त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी या मैदानाविषयी जाणून घेणार आहे. मी अनिकेत अशोक फडतरे, अखिल भारतीय बैलगाडी संघटना मान तालुका अध्यक्ष. तशी आपली ओळख झाली नव्हती, आज पहिल्यांदाच झाली. काय मैदानाचं कसं नियोजन केलेलं आहे किंवा काय सांगताल? या मैदानाचं नियोजन 27 जुलैला दैवडीत मुळी वस्ती इथे केलेलं आहे आपण, आणि एक आदत एक बैल असं नियोजन आहे. मैदान आता फाटी पल्ला किती फुटाचा आहे किंवा काय? 950 फुटाचा पल्ला आहे. 950 फुटाचा पल्ला, 950 फुटाचा. याआधी पण या फाटीला मैदान, याआधी दोन मैदान झाले. अडथळा कुठं काय नाही? काय नाही, काय नाही. आणि दोन्ही मैदानाचे फायनल सूर्यप्रकाशात दिवसा झाली. आता तुम्ही सत्ता अध्यक्ष म्हणजे बैलगाडी संघटनेचा अध्यक्ष करतात, म्हणजे त्याला काहीतरी त्या बैलगाडी शर्यतीतील नॉलेज असल्याशिवाय करत नाहीत किंवा या काहीतरी तुम्ही काम केल्याशिवाय करत नाहीत. मैदानाची सुरुवात कधी होईल किंवा मैदानाची नोंदणी संदर्भात? मैदानाची नोंदणी ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. 26 तारखेपर्यंतच आपली नोंद चालू आहे. 27 तारखेला आपण मैदाना दिवशी नोंद घेणार नाही, पूर्णपणे बंद राहणार आहे आपली. आता काय नोंद झालेली वगैरे आहे? आपण उद्यापासून नोंद चालू करणार. उद्यापासून चालू करणार आहे. तसं नंबर वगैरे जाहीर आहेत ते आपण पंपलेट वरती टाकले, तिघांचे नंबर दिलेले आहेत. नक्कीच. लोकांना काय आव्हान करताल की मैदानाला येण्यासाठी? मैदानाला येण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने यावं हीच विनंती आहे. कारण आपण 1% प्रवेश फी पेक्षा पण प्रवेश फी कमी घेऊन हे मैदान घेतलेलं आहे. आणि फिटनेस सर्टिफिकेट आपण म्हणजे कमिटी स्वतः देणार, आपण म्हणजे आम्ही नाही कमिटी देणार. नक्कीच. मैदानाचं असं विशेष काय की या मैदानात एक लोकांना उत्सुकता वाटावं असं? उत्सुकता वाटण्यासारखं मैदान असं आहे की आदत वस्त्रांना पाहण्यासारखा पल्ला आहे, कुठं अडथळा नाही, काय नाही. प्लस दुसरी गोष्ट, गट पास जे करणार आहे त्यांना एक विशेष कमिटीने सन्मान चिन्ह दिलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक बैल मालकाला एक असं वेगळं एक निर्माण होऊ शकतो. नाव सांगा प्रथम. माझं नाव राहुल गोरे. काय मैदाना संदर्भात काय सांगताल लोकांना, काय आव्हान करताल? ज्या बैलाच्या नावानं मैदान घेतले, त्या बैलाचं नाव अखंड भारतभर आहे. सोन्या 50-50. आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली आज हे मैदान भरवलंय. हे मैदान आदतचं मैदान आहे आणि सर्वात कमी प्रवेश फीचं हे मैदान असल्यामुळं बैल मालकांना शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही या मैदानाला उपस्थित दर्शवा आणि आपण 500 गाड्यांची नोंद घेणार, त्यामुळं ऑनलाईन नोंद करा एवढीच माझी विनंती आहे सर्वांना. ऑनलाईन नोंद आणि सर्वात महत्वाचं की चिठ्ठ्या कधी काढल्या जातील किंवा काय ऑनलाईन नोंद झाली तर? चिठ्ठ्या आपण 500 नोंद घेणार, त्यामुळं 500 नोंद जर 26 तारखेला 12 वाजेपर्यंत झाली तर आपण संध्याकाळीच विकास सर आणि सुनील मोरे आणि रणजित बनसोडे त्यांच्या माध्यमातून आणि युट्यूब लाईव्ह आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे अखिल भारतीय संघटने सर्व पदाधिकारी आणि सचिव विलास पहलवान सुद्धा या मैदानाला दिवसभर उपस्थित आहेत. त्यामुळं जो काही निर्णय असतील सामन्यातील असतील, कोणी शेपूट चावला वगैरे, अशांना आपण या ठिकाणी योग्य तो न्याय देणार आहे. महत्वाचं म्हणजे आज आपण सोन्याच्या नावानं मैदान घेतोय, त्यामुळं मैदान हे 100% पारदर्शक होणार आहे. या ठिकाणी आपण दोन मैदान अगोदर घेतले आणि हे मैदान मुळे कसं ते महत्वाचं म्हणजे जे फायनल घेताना जे रेसर घेतात त्यांना हे मैदान मिळतं. आता ही फाटी तसं लोकांना येणाऱ्यासाठी बरेच गाड्या येणार, कारण आता पावसाळ्याचा दिवस आहे. लोकांना येणाऱ्या लोकांना कुठून सांगताल की या भागातून समजा सातारा भागातून येणार आहे किंवा फुलटण भागातून येणार आहे, लोकांना कसं सांगताल इथं यावं कसं? दैवडी शेवरी म्हणजे पारडी जो रोड आहे त्या रोडच्या लगतच मैदान आहे. तिथून एक 1/2 किलोमीटर आत असेल मला वाटते मैदान, आणि रस्ता पण चांगला आहे. आणि महत्वाचं म्हणजे किती जरी बैल मार्ग आले तर त्यांना थांबण्याची जागा वगैरे अतिशय मुबलक आहे, पुढे सुद्धा जागा थांबायला भरपूर आहे. त्यामुळं सर्व बैल मालकांनी ते यायचं आहे बघा. म्हणजे तुम्ही युट्यूब मध्ये सुद्धा दाखवू शकता की बाबा कुठल्याही बैलाला पुढे थांबायला सुद्धा अडचण नाही काही. म्हणजे जेवढा पल्ला खाली पळायचा आहे आपला 950, त्याच्यापेक्षा 2000 फूट पुढे अंतर उभं राहिला आहे म्हणजे याला. त्यामुळे ड्रायव्हरांना आणि बैलाला आदत वासरांना पळायसारखं मैदान आहे.
नक्कीच समालोचक विकास सर जगदाळे. तसं म्हणायला गेलं तर अतिशय कष्टातून त्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे त्यांच्या आवाजाच्या जोरावरती. स्वतः एकदम परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा आज बैलगाडी क्षेत्रात मोठे खंबीर पाय ठेवून उभे आहेत आणि अनेक बैलगाडी मालकांचं गोरगरीब बैलगाडी मालकांना न्याय मिळवून किंवा गोरगरीब बैलगाडी मालकांच्या हक्कानं बोलणारे सर म्हणतो आपण. सर नमस्ते. नमस्कार. आज स्वतः तुम्ही या ठिकाणी आलाय म्हटल्यानंतर मैदान चांगलंच होणार. सगळ्यात महत्वाचं सांगतो बाईट आता, कारण मीच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ज्यावेळेला मीटिंग झालेली त्यावेळेला सांगितले होते की युट्यूबना पण सांगितलं होतं, समालोचकांना पण सांगितलं होतं की अशा ठिकाणी बाईट घ्या, अशा ठिकाणी बाईटला जा जिथं कुठेतरी पारदर्शकता आहे. आणि यांची दोन मैदानं मी केलेली आहेत, मी सुनील मोरे दोघांनी पण केलेली आहेत मैदानी, इतके सुंदर मैदानं केले त्यांचा. आता ह्यांचा त्रास उद्याच्या मैदानाला बैल पाहणार पण नाही, ज्या काय जोकर आहे नाहीत पाहणार त्यांची आदत, परंतु ज्या वेळेला पाहिली होती तेव्हा ती कडनं त्यांनी एक नंबर केला आहे. गट्स मला वाटतं सेमी आणि फायनल कडनं काढलेला त्यांनी, म्हणजे इतके सुंदर मैदान करतात. मग जेवढे पारदर्शक मैदान आहे तिथं आम्हाला जावंच लागतं आणि शेवट आमचं काम आहे म्हणून या मैदानाबद्दल माहिती देणं कामी दिली पाहिजे, हे आमची एक नैतिक जबाबदारी आहे. जे काय आहे ते स्पष्ट मांडलं पाहिजे. बैलगाडी मालकांना काय आव्हान करतं या मैदानाला येण्यासाठी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बक्षीस त्यांनी 70,050 ठेवलंय पहिलं आणि प्रवेश पावती ठेवली 500 रुपये. बैलगाडी मालकांचा विचार केला. दुसरी प्लस गोष्ट अशी आहे की बैलाचं जे फिटनेस सर्टिफिकेट आहे, जे पशुवैद्यकीय अधिकारी मैदानात आहेत आणि त्याच्या फिटनेसचं जे 49 म्हणजे साधारण 100 रुपये होतात एका बैलगाडीच्या नोंदणीला, तर ते स्वतः आयोजक भरणार आहेत. म्हणजे त्यांचा उदात्त येतो आहे. आणि 500 प्रवेश पावती म्हणल्यानंतर सरळ मी हिशोब सांगतो तुम्हाला, 2,50,000 रुपये त्यांच्याकडे येणार आहेत. 2,50,000 बक्षीस ते सगळं आयोजन सोपण आहे, फक्त बैलगाडी मालकांना न्याय मिळावा. आणि सगळ्यात महत्वाचं या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलानं आपल्या दिसण्याच्या जोरावर आणि सगळ्यात महत्वाचं पळण्याच्या जोरावर नाव केलं, असा सोन्या 50-50 त्याच्या सन्मानार्थ त्यांनी हे मैदान घेतलेलं आहे. त्यामुळे सोन्याचंही नाव राहिलं पाहिजे, आयोजकांचंही नाव राहिलं पाहिजे आणि बैलगाडी क्षेत्राला एक चांगली दिशा मिळाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी जे आयोजन केलेलं आहे त्याला माझ्या अखंड बैलगाडी समालोचक असतील, शौकीन असतील किंवा बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल त्यांना महत्त्वाच्या शुभेच्छा. आणि या अशा ऐतिहासिक आणि ज्या मैदानाला कुठेतरी चांगली हितनं पुढं दिशा मिळणार आहे अशा मैदानामध्ये बहुसंख्य बैलगाडी मालकांनी सहभागी व्हावं आणि आपले जे आदत आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ आहे, तर त्या व्यासपीठावरती आपल्या आदतांचे एक करिश्मा दाखवावा. नक्कीच धन्यवाद सर. मनापासून मी पासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे, दैवडी ते मारडी रस्ता जाणार आहे. त्याच्या बाजूला उजव्या बाजूला वर्तमान कार्यालय आणि डाव्या बाजूला मैदान आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना ज्यांना यायचंय दैवडीत आल्यानंतर तुम्हाला मारडी रस्ता विचारायचा आहे आणि तिथून 1.5 किलोमीटर यायचंय आपल्याला. सगळ्यात सोपा हा रस्ता आहे. आणि दुसरी गोष्ट, अखिल भारतीय संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाला अनुसरून मैदान होणार आहे. मग ते अखिल भारतीय संघटनेचे नियम आपण प्रत्येक मैदानामध्ये ऐकताय, त्यामध्ये एक बैल हा एकदाच पळवला जाणार आहे. जर तसं निदर्शनास आलं, आयोजकांच्या नाही आलं, बैलगाडी मालकांच्या आलं, तर ते निकाल कॅन्सल होत आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, गाड्या नोंद करत असताना सगळ्यांना नोंद मिळावी, त्यात नोंद आहे 500. त्यामुळे आपण आपल्या गाड्या व्यवस्थित नोंद करा आणि ऑनलाईन होतावर एवढं नोंद सहकार्य करा, जेणेकरून आदल्या दिवशी आपण गट काढू. आणि आदल्या दिवशी जर गट निघाले तर तुम्हाला यायला जे काही सगळ्यांना 7 वाजता येऊ लागते. आपापले उद्योग बघून आपण त्या टायमिंगला, साधारण बाबा माझे जर 60व्या गटात 50व्या गटात गाडी पाहणार असेल तर मी 7 येऊन माझी कामं पण राहतात. तसं जर बऱ्याच बैलगाडी मालक आहेत आणि आहे, कारण बैलगाडी मालक हा आपला शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या घरी जनावरं दूध उपती असतात, त्यामुळे ते सगळं उरकता उरकता त्यांना पण वेळ होतो, तर त्या टायमिंगला त्यांना यायला बरं पडेल. म्हणून आदल्या दिवशी आधी जेवढी त्यांनी ऑनलाईन नोंदीला जी मुदत दिलेली आहे त्यात नोंद करा आणि आम्ही त्या दिवशी येऊन संध्याकाळी आदल्या रात्रीला Rol.MP3 Live माध्यमातून, तुमच्या निसर्गाच्या नावाच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळ्यांना घोषित करू, जेणेकरून ज्याला त्याला जे ते उद्योग करून येता येईल आणि त्या मैदानाचा आनंद घेता येईल. सर 500 गाड्या नोंदवल्या ऑनलाईन, 500 दिलेल्या आहेत, कारण आयोजकांनी एवढं सुटेबल ठेवलं की मैदानाचा फायनल झाला पाहिजे. कारण ह्यांनी जे नियोजन केलेलं आहे सोन्या 50-50 असं नाही, त्याची फक्त महाराष्ट्रात या बैलाची क्रेज आहे, साता समुद्रापार तुम्हीच पोहोचवली. त्यामुळे त्या बैलाला, त्या बैलाच्या नावाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि एवढा सुंदर बैल अजून सुद्धा पाळला असता, परंतु खरंच मालक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण ही लोक आहेत की सोन्याला त्यांनी सन्मानार्थ थांबवलाय.
आणि त्याच्या सन्मानार्थ मैदान घेतलंय म्हटल्यानंतर त्याचं नाव हे राहिलं पाहिजे, आयोजकांचं नाव राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी चांगली दिशा मिळाली पाहिजे, त्यासाठी मैदानाचं नियोजन म्हणजे फायनली झालंच पाहिजे. धन्यवाद, मनापासून धन्यवाद.